नमस्कार मी संस्कृती किरण चव्हाण मी आज तुम्हाला स्त्री जन्माविषयी काही माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती राजमाता जिजाऊ माता, माता सावित्री माता रमाई इत्यादींच्या पुण्याने कर्तृत्वाच्या प्रेरणेने आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत परंतु काही विवाहित महिला आजही चूल आणि मूल या गुंत्यात का अडकल्या आहेत सर्व प्रकार दडपणे घेऊन स्त्रिया कशाबशा जगतात अनेक प्रकारची बंधने त्यांच्यावर लादली गेली आहेत या बंधनांचे पालन समाजासाठी करायचे की कुटुंबासाठी हा प्रश्न अजूनही उलगडलेला नाहीये आपल्याला अभिमान वाटावे असे आपले ज्योतिबांनी प्रथम आपल्या पत्नीला शिक्षण दिले त्यानंतर सावित्रीबाईंच्या मदतीने मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेतले हे करत असताना सावित्रीबाईंचा समाजाने खूप छळ केला त्यांचे पाय मागे ओढण्यात आले त्यांचे विविध कारणाने शोषण करण्यात आले त्यांचा छळ केला परंतु त्या थांबल्या नाहीत त्यांचा आदर्श नजरेस ठेवून आपण सावित्रीच्या लेखी आपण स्वतःच्या व समाजातील आर्थिक सामाजिक मानसिक भावनिक तसेच विकासाचा पाया उंचवला पाहिजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कोणत्याही देशाची किंवा समाजाची प्रगती मोजायची असेल तर ती स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजावी ज्यावेळी एक स्त्री शिकते तेव्हा ती पूर्ण कुटुंबाला सुशिक्षित बनवते आपले कर्तृत्व सिद्ध करून आजही अनेक महिला आपली योग गाथा सिद्ध करताना दिसत आहेत अशा कर्तृत्वान महिलांची प्रेरणा माझ्यासारख्या तरुणीला मिळते म्हणूनच म्हणतात स्त्री जन्म म्हणजे एक स्वाभिमान स्त्री जन्म म्हणजे एक आत्मसन्मान धन्यवाद